मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दा म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय. हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत. मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करू द्या ना मतदान. हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे. त्यातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला 10-10, 12-12, 15-15 मेसेज जात आहेत, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत, खूप गर्दी दिसते. परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते. विशिष्ट वस्त्या तिथे नावं 2-3-4 तपासली जात आहेत. एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि इतरही मतदारांना, मग त्याच्यामध्ये महिलासुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही, काही नाही. तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत. आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय. आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दा म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. याच्याबद्दल मी तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा. आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी 5-6 जरी वाजले तरी सोडू नका. तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय, निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा, की जेणेकरून, आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो, तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावंसुद्धा तुम्ही विचारा, की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल. आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी, तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन. तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत. आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी 5:00 मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच, ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका. आय जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात. अनेक वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे, तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन. आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा, कारण तो आपला अधिकार आहे. जेव्हा ते आपले इलेक्शन आय डी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आय डी तुम्ही विचारली पाहिजेत. आणि त्यांची नावं नोंदवा, निवडणूक केंद्र सांगा, की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल, तक्रार करता येईल. आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेन. कुटुंबामध्ये अनेकांची नावं आहेत आणि 2-3 जणांची नावं वगळली गेली. नाही, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत. मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करू द्या ना मतदान. तुम्ही आज मला स्वतःला दिवसाला 10 हे आलेत मतदान करा मतदान, म्हणजे आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू त्यांना. म्हणजे एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत, रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत.
पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय, ऊन आहे, आता तो ऊन उतरलं म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. ऊन उतरलेलं आहे, सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं. शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबवू शकत नाही. पहाटे 5 वाजले तरी चालतील, या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनीही त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे 6 वाजले 7 वाजले तरी घरी सोडू नका, तुमचा मतदानाचा अधिकार बजवा. एक नाही, याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय, पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही. तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर, तुमचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय, अरे दिले ना निवडणूक आयडी, ते दिलेलं आहे, मग फोन आत नेऊ नका. मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे, मोबाईल आणू नका, अमुक करू नका, फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा कशाला करते. बर ठीक आहे, फोन आणून हे जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार. आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याचे जरूर व्हावे. तुमचा मतदाराची ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे टक्केवारी कमी दिसते, कारण मलबार हिल आपण परिसर बघितला तिथे जास्त आहे. पण मग तिकडे काय करायचं मग, कारण आता तुम्ही मलबार हिल हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले. आणि जिथे आमचा टक्का आहे मी तो उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय. त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा, उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ.